सिंघम आणि गोव्याचं वेगळंच नातं आहे. या चित्रपटाचं शूट गोव्यात झालं होतं, मात्र यातल्या सिंघम सारखेच एक पोलीस अधिकारी सध्या गोव्याचे सिंघम म्हणून ओळखले जातात. पाहूयात आमचे प्रतिनिधी मकबूल माळकीमणी यांचा हा स्पेशल रिपोर्ट. जिसमें है दम तो फक्त बाजीराव सिंघम अशा डायलॉगनं थिएटर दणाणून सोडणारा बाजीराव सिंघम सर्वांच्याच परिचयाचा आहे. त्याचं हटके काम आणि हटके डायलॉग हीच ओळख. असे पोलीस अधिकारी केवळ चित्रपटात असतात असा कोणाचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. कारण बाजीराव सिंघम सारखंच हटके काम करणारे पेडणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनाही गोव्याचे सिंघम म्हणून ओळखलं जातं. अनेक चांगले उपक्रम राबवत त्यांनी जनतेमध्ये एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. नुकतीच त्यांनी पोलीस ठाण्यात रांगोळी स्पर्धा घेतली होती. इतकंच नाही तर बक्षीस वितरण समारंभामध्ये झालेल्या संगीत मैफिलीत स्वतः गाणी म्हणत आपल्या वेगळ्याच पैलूचं दर्शन जीवबा दळवी यांनी घडवलं. ओके, आई ट्राय टू सिंग लाइव नहीं बोला गाया कभी, कारोके गाता हूं, लेकिन कोशिश करूंगा आज आप सबके प्यार के लिए गाना गाने का. थैंक यू. दैनंदिन कामाचा ताण धावपळ यातही आपल्यातल्या कलाकाराला जिवंत ठेवणारे आणि आपली कला सर्वसामान्य जनतेसोबत शेअर करणारे जीवबा दळवी यांच्यासारखे अधिकारी निश्चितच सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेतली कोंडी फोडण्याचं महत्वाचं कार्य करू शकतात. म्हणूनच खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या गाण्याबरोबरच बाजीराव सिंघमसारखा त्यांच्या ड्युटीचाही सूर गवसला आहे असं म्हणावं लागेल. मकबूल माळगीमणीसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.